आपणास माहिती आहे का? हॉस्पिटल, हॉटेल्स, धार्मिक स्थळे, कार्यालय आणि सार्वजनिक शौचालय अशा सार्वजनिक ठिकाणी अनेक लोक एकाच ठिकाणी हात धुतात. अशी हात धुण्याची ठिकाणे देखील दूषित होण्याची व तेथून जंतू संसर्ग होण्याची खूप जास्त शक्यता असते. या समस्येवरचा अगदी सोपा उपाय आहे, हात धुण्यासाठी पेडल संचलित किंवा हाताच्या कोपऱ्याने संचलित नळ आणि द्रवरूप साबणाचा वापर करणे. या व्यवस्थेमध्ये साबणाला आणि नळाला हात लावण्याची गरज नसते. ही व्यवस्था तयार करण्यासाठी आपल्याला नळ आणि द्रवरूप साबणाच्या डब्याला अशा प्रकारे पेडलने जोडायचे आहे. आधीपासून उपलब्ध असलेल्या नळाला पेडल जोडायचे असेल तर साधारण 1500 ते 2500 रुपयांपर्यंत. जर ही व्यवस्था पूर्णपणे तयार करायची असेल तर किमान 4000 ते 10000 रुपयांपर्यंत. तर मग आमच्या हॉस्पिटलमध्ये मी ही व्यवस्था नक्की बसवून घेणार. तुम्ही सुद्धा हात धुण्यासाठी सार्वजनिक वापराच्या ठिकाणी अशा पेडल संचालित सुविधेची व्यवस्था करा. हात धुण्यासाठी योग्य पद्धतींचा अवलंब करा. संक्रमणाला दूर ठेवा.